बघू शकता अशा प्रकारे आता आपण पोहोचलो आहोत छत्रपती महाराज टर्मिनसला. मोस्ट ऑफ आपण सगळी खरेदी केली आहे, सगळ्या काही गोष्टी घेतल्यात. आता बघूया आता काय होतंय कसं. एव्हरीथिंग माय अडॅप्टर बॅटरी अँड युअर माय अडॅप्टर अशा सगळ्या गोष्टी आता आपण घेतल्या. बघूया काय कसं होतं सगळं सांगू तुम्हाला. आणि खर्च किती झाला त्या गोष्टी आपण घरी गेल्यावर बोलूया. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. आजच्या या ब्लॉगमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण घोडा बाजारला चाललो आहोत आणि बघणार आहोत आपल्या गोकोच्या ज्या काही एक्सेसरीज आहेत त्या आपल्याला कशा प्रकारे आणि किती कमी प्राईजमध्ये भेटत आहेत ते ट्राय करणार आहोत कमी प्राईजमध्ये घ्यायला. तर बघूया नेमकं काय कसं होतं आहे. तर बघत राहा आपला व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला पण कळेल की काय गोष्टी आपल्याला किती प्राईजने भेटू शकतात, गोकोचे किती खर्च असतात. तर चला मग सुरू करतो. तर आता गाडी आली आहे CST स्टेशनला. बघू शकता अशा प्रकारे आता आपण पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आता अक्षय वाट बघतोय तिकडे, जाऊया आता लवकर लवकर आणि गोष्टी बघूया काय कसं होतं आहे सगळं घोडा बाजारमध्ये, काय कसं आपल्याला कशा भेटत आहेत गोष्टी त्या सगळ्या बघूया. आणि आता जस्ट आपण काकांकडून खूप काही खरेदी केली आहे, बघूया आता काय कसं चालतंय. नाही तर पुन्हा काकांकडे यायची गरज नको लागायला. पण बघूया काय कसं होतं. हां तर बघा फुल लोन काकाकडे बघून घ्या. थँक्यू. नाव काय काका. वेअर यू आर फ्रॉम. अल्ट्रा फोटो स्टोर. अल्ट्रा फोटो स्टोर किधर है आपका. किधर है. मैं गोरेगाव में रहता हूँ. अच्छा. तर बघा आता मोस्ट ऑफ आपण सगळी खरेदी केली आहे, सगळ्या काही गोष्टी घेतल्यात. आता बघूया आता काय होतंय कसं. एव्हरीथिंग माय अडॅप्टर बॅटरी अँड युअर माय अडॅप्टर अशा सगळ्या गोष्टी आता आपण घेतल्या. बघूया काय कसं होतं सगळं सांगू तुम्हाला. आणि खर्च किती झाला त्या गोष्टी आपण घरी गेल्यावर बोलूया. आता फक्त आपण गोप्रोने चेक करतोय की गोप्रो कसा आवाज देतोय. आता गोप्रोच्या इंटरनल माईकचा आवाज आहे बघूया. तर आता चेक करतोय आपण की कशाप्रकारे बाहेर त्याचा आवाज तो कॅप्चर करतोय माईक. आता हे जरा हे वाले टाकून बघतोय नॉईज कॅन्सलेशनसाठी. हां तर बघूया आता आवाज बिवाज कसा येतो, कुठे गाड्या बिड्यांचा आवाज बी बंद हो गया. हां तर नेमकं बघूया आवाज बिवाज कसा येतो, सगळ्या गोष्टी आता कळतील हळूहळू. खर्च केला आहे आता त्याचा फायदा पण घेतला पाहिजे. तर बघूया ऑडिओ नेमका काय कसा येतोय. तर मी तुम्हाला मी दाखवतो. तर हेच शॉप आहे जिथून आपण परचेस केलं आहे खूप काही गोष्टी. तर बाकीच्या आता सगळी इन्फॉर्मेशन जसं मी मगाशी बोललो की आपण घरी गेल्यावर बघूया. तर चला बाकीच्या गोष्टी. चला काका. गुड डे. बाय बाय. हां तर अशा प्रकारे आपली ऑलमोस्ट सगळी शॉपिंग झाली आहे आणि काकांकडून आपण एक माउंटसुद्धा भांडून घेतला. तर अशा प्रकारे सर्व काही घेऊन झालं आहे. बघूया आता काय कसं होतं आहे ते. काय माहिती नाव व्हिडिओमध्ये. हां तर बघूया आता त्यांना बोललोय मेसेज करा. बघू शकता इथे पाऊस चालू आहे आणि मसाला डोसा अशा प्रकारे आता आमचं ठेवू छत्री तिकडे होऊन जाईल. हा झाली तर चला आता घेऊया खाऊन. उपरूला आहे का कुठे ठेवायला. तुला खाते असं काय असं धर मध्ये धर येईल ना काका जरा मागे. तर अक्षय टेस्ट करून बघ बरं सांग. खूप गरम टेस्ट करूया. गरम आहे. हां मैसूर चीज मसाला मस्त आहे की गरमागरम बघू शकता तुम्ही.
बघ टेस्ट करून कसं आहे सही ना एक नंबर टेस्ट. हां मी पण खाऊन बघतो. ओ गरम आहे भाई. चांगला तिखट वगैरे आहे स्पाइसी एक नंबर. ज्यांना कोणाला तिखट आवडत असेल अति उत्तम आहे. हॅलो तर आता आम्ही जस्ट खाऊन आलो आहे मस्तपैकीमध्ये. तर कसं होतं अक्षय टेस्ट? एक नंबर टेस्ट. अजून पण जिभेवरती रेंगाळते. तर खूप मस्त होतं. तर बघा कधी पण बोरा बाजारला आलात शॉपिंग बिपिंग करून झाल्यावर मस्त दुकान आहे. नाव काय होतं अक्षय काय आयडिया? पण लगेच कळून जाईल. साऊथ इंडियनचं साऊथ इंडियन फूड भेटतं तिकडे फक्त. तर मग तुम्हाला लगेच कळेल की कोणतं ते दुकान आहे नेमकं. पाऊस हा आता बघू दाखवत आला तुम्हाला. तर ते एक बेस्ट आहे. आपण नेक्स्ट टाइम जेव्हा बाय करायला जाऊ बोरा बाजारला हा तेव्हा तो आयटम ट्राय करू आपण. हा आणि हे बघू शकता जाना माना स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय काय विकत घेतो आहे ते मी तुम्हाला सांगेल घरी गेल्या. तर आता दोन तीन दिवस मला काय टाईम भेटला नव्हता त्यामुळे काय ते दाखवू शकलो नाही. पण आज मला जरा टाईम भेटला आहे तर बोललो एकदा दाखवून देऊया आपण नेमकं काय काय बाय केलं आहे तिकडून. तर चला बघूया. तर चला मग बघूया. तर सर्वप्रथम आपण एक ट्रायपॉड घेतला आहे छोटासा बघू शकता तुम्ही. हा ट्रायपॉड घेतला असाच मला सहज दिसला होता आणि हातात घेतल्यावर मला जरा तो म्हणजे कम्फर्टेबल वाटला हातात पकडाय बिकडायला गोप्रो आपला त्यामुळे मी घेतला आहे. त्याच्याबरोबर आपल्याला हा एक वरती जो गोप्रोला माउंट असतो बघा तो माउंटसुद्धा दिला त्या काकांनी दिला म्हणजे आपण घेतला आहे त्यांच्याकडून हा त्यांच्याकडून मागून घेतला त्यांनी दिला आपल्याला. तर हे एक झालं आणि हा आपल्याला काही 200 रुपयाला पडला आहे माझ्या मित्र. हा 200 रुपये. त्यानंतर आता बघूया आपण वेलबनची बॅटरी घेतली आपण एक जी की मी तुम्हाला दाखवतो हे बघा. कारण की तुम्हाला माहिती होतं दर टायमाला जो आपला गोप्रो आहे त्याची बॅटरी अर्धाच व्हिडिओ बनायचा आणि संपून द्यायची त्यामुळे बॅटरी घेणं खूप गरजेचं होतं त्यामुळे ही बॅटरी घेतली आहे. आता त्यानंतर येतं आपलं उलांजीचं काय बोलतो आपण त्याला प्लास्टिक केज म्हणजे ते गोप्रोला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. तर गोप्रोला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे उलांजीचं किट घेतलं आहे. जास्त करून याचा उपयोग मित्रांनो जे मोठे ब्लॉगर असतात ते करतात. तर आता आपण कधी करू माहिती नाही पण आपण घेतलं आहे हे एक झालं. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर हे पण देतात आणि इथे अजून एक पुढे एक गोलवालं आहे ते आता मला भेटलं नाही पुढे पडलं आहे काय माहिती पण ते सुद्धा असतं याच्याबरोबर. तर त्यानंतर आता आपण बघूया गोप्रोसाठी आपण ते माईक लावण्यासाठी ॲडॅप्टर घेतलं आहे एक. तर बघूया काय हा. तर हे एक ॲडॅप्टर घेतलं आहे आपण जसं की तुम्ही बघू शकता याने आता आपण आपल्या गोप्रोला वरती माईक अटॅच करू शकतो एक्सटर्नल. तर हे आपल्याला काहीतरी 3500 पडलं. अजून काय एक याच्यानंतर हे एक मी गोप्रोची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी घेतलं आहे. याच्यात मित्रांनो एका टायमाला 3 बॅटऱ्या चार्ज होऊ शकतात. मी मला दाखवतो हे एक झालं. आता त्यानंतर आता बघूया हे एक जो मेन आपला माईक आहे त्याच्यासाठी आपलं कवर पण फाटत आलं. तर हा जो आपला माईक आहे तो कोणता तरी जर्मन ब्रँडचा आहे माहिती नाही. याची प्राईज आहे मित्रांनो 1600 रुपये. तर हा मेन माईक. त्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याला हे एक फोमचं काय आहे ते माईकला लावायसाठी वरती जेणेकरून आपल्याला आणि हे एक वायर जी मोबाईलला सुद्धा आपण यूज करू शकतो बाय कोणत्या हे फोनसाठी याने आपण फोनमध्ये पण रेकॉर्ड करू शकतो माईक लावून. दाखवतो मी तुम्हाला त्याबरोबर आपल्याला काय काय भेटतं. तर एक आपल्या गोप्रोला अटॅच करायला ही केबल त्यानंतर माईकचा स्टँड असतो बघा तो आणि अजून एक व्हॉइस याच्यासाठी. हां तर हे बघा मित्रांनो हे इकडे ठेवलं आहे. तर हे ते आपल्या उलांजी किटचं जे आहे ते वर्षभर
आणि हे व्हॉइस, हां तर हे नॉईस रिडक्शनसाठी असतं बघा, तर हे सुद्धा आपल्याला या माईकबरोबर भेटतं, तर एवढंच आहे. आणि हे काय काय माहिती आहे, वायसर टाईप आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला भेटतात. तर एकूण माझा जो खर्च आहे मित्रांनो, तो काही 8,900 रुपये इतका खर्च झाला. हां तर पुढे याच्याबद्दल काय रिव्ह्यू असेल तो मी सांगेलच तुम्हाला, काय कसं म्हणजे कशा चालतात, की आपल्याला डायरेक्ट मीडिया मोडच घ्यायला पाहिजे होता की काय नेमकं, तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता पुढे जसं मी यूज करत जाईल त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन देत जाईल. तर भेटूया नवीन अशा एका व्हिडिओत, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.